स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि सकाळ जे वाजले आहे 8:30, माझं झालं आहे टिफिन, सगळं आवरणं झालं आहे. आणि आता करत आहे मी सगळ्यांचे टिफिन पॅक, डब्बा द्यायचा होता मला कबीरचा, साकेतचा, दोघांची पण. आणि नाश्ता पण केला होता सगळ्यांसाठी, आज सगळ्यांसाठी नाश्ता केला होता चिले. तर इथं सगळे डबे भरत आहे आपल्या, ज्यांना जायचं ऑफिसला, साकेतला पण जायचं. साकेत हा माझा पुतणे आहे, तो तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दिसत असेल. आम्ही गावाला जायचो होतो म्हणून तो इकडेच, त्याला म्हटलं इकडेच 2-3 दिवस थांब. तर त्याच्यामुळे निघतो आम्ही गावाला. मी दुसऱ्या कामी चालली हे दुसऱ्याच्या टाईमला म्हणतो ना आपण, गोंधळ झाला तसंच झाला. आता गाडी, हां बॅटरी लावली का, तर वेळेवर बॅटरीवाल्याला बोलावलं. गाडी उभी राहते आणि गाडीला 10 वर्ष झाले आमच्या, बरेच वर्ष झाले. आणि त्याच्यामुळं गाडीचं थोडं काम निघालं, एवढं तर नाही निघालं पण आज बॅटरीचं काम निघालं आहे ना. 4,500 चुना लागला आज, 3,000. आणि बॅटरीचं जुनी बॅटरी घेतात वाटते बहुतेक. तर आता बॅटरीवाला आला म्हणजे आम्ही निघणार होतो 10 वाजता, तर आता आम्हाला 12 वाजून निघायला, 11 वाजूनच गेलं, 12 वाजताच निघायला आम्हाला. आता बॅटरी फिटिंग करत आहे गाडीची, लावली आहे आणि आता गाडी चालू झाली आहे. आता निघतो आम्ही, पहिले शेतात जाऊ आणि शेतातून मग एक काम आहे त्यांचं, ते तिकडे जाणार आहे, मी माझ्या कामी जाणार. तर चला आता निघतो आम्ही शेतात. तर शेतात काही आम्ही गेलो नाही कारण का वेळ होत होता आणि शेतात गेलो म्हणजे 1 घंटा जातोच. तर हे बघू म्हणे येताना जाईन म्हणे शेतामध्ये, त्यामुळे आम्ही गेलो नाही. आता इथं आलो आम्ही, नाश्ता करायचा होता, यांनी सकाळी नाश्ता केला नाही. तर हे छान हॉटेल आहे, कोणी इथे आलं का नक्की कमेंटमध्ये सांगा, मी कोणचं हॉटेल आहे ते तुम्हाला सांगेल. पण इथे जे वातावरण आहे खूप भारी आहे, मस्त इथं झोके होते. आणि हे रेस्टॉरंट चं नाव चेंज झालं आहे, पहिले दुसरं होतं. तर आता इथे अजून छान वर्क चालू आहे, इथे काम चालू आहे, हॉटेलचं मोठं करत आहे इथं. तर आता इथं सानाने व्हिडिओ काढत होता आणि खूप मस्त हॉटेल आहे, त्याचं नाव सांगतोच तुम्हाला मी. पण पहिले स्वतः नाश्ता करून घेतो, पावभाजी आणि हिरवा प्लेट. हाय, मोबाईलमध्येच राहते सतत, काय करत आहे मी दाखवतो. तर फायनली आमच्या सगळ्यांचा नाश्ता झाला आणि रेस्टॉरंटचं नाव बघा. तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की नागपूरला जा, अमरावतीला जाताना लागते नागपूरवरून. आणि आता मी जाणार आहे पहिले मोठ्या ताईकडे, ताईची तब्येत नाही आहे बरी त्याच्यामुळे, तर ते मला मग मोठ्या ताईकडे सोडून देणार आणि तिथून मग हे गावाला जाणार. तर घरी गेल्यानंतर सगळे मी तिथे येणार आहे म्हणून सगळेच येणार आहे, तर तुम्हाला दिसणारच आता सगळेजणं तिथे आल्यानंतर. आणि या हॉटेलमध्ये ना इतकं सुंदर बालाजीचं मंदिर आहे अंदर, तुम्हाला बघितल्यावर खूप मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं. तर नक्की या हॉटेलमध्ये. तर चला आता मला जायचं आहे घरी, वेळ खूप झाला, सगळे वाट बघत आहे सगळे. 10:30 जाईन रे, जाईन. बाय बाय पप्पा, बाय करू जा, मला ओळख, मला लक्षात ठेवशील. चाललो आम्ही आता झोपायला का बाई तुले. फायनली आता हे निघाले आणि बराच वेळ झाला होता यांना इथे यायला, 1/2 घंटा आम्ही बसले, चहा पाणी झालं आणि मग निघालो. नाही तुम्ही म्हणाल थांबले पण नाही, थांबलो होतो आम्ही सगळे, चहा पाणी झालं आणि ते निघाले कारण का त्यांना गावाला जायचं होतं. गावाला कसं पाणी राहते ना, पूर राहते, त्याच्यामुळे मग संध्याकाळच्या आत निघावं लागतं. ते हिरा आहे, माझी भावाची मुलगी आहे, खूप गोड आहे. आणि इथं आम्ही मस्त तिची मस्त्या करत होतो आणि खूप गोड आहे, बघा ती कशी छान हे करत होती. आणि तिची मजा पुढे तुम्हाला दिसेलच, इतकी गोड आहे ना बोलायला, पण एवढी मस्त बोलते. आता 6 वर्षाचीच झाली आहे ना, 6 वर्षाचीच झाली ती. मी तिची मजा घेत होती, तुझी आई माझी आई इथेच ठेवते मी, तिला राग येत होता, माझी आजी आहे माझी आई आहे अशी, म्हणजे ती कोणाला अशी हे करू देत नाही. आणि आई जोड तर एवढी राहते, आईच्या अंगावर खूप आहे, आईच्या माझ्या भावाच्या अंगावर जास्त आहे ती. तर आता ती रडत होती आईला, तिला वाटलं की तेच ठेवते का, त्याच्यामुळे तिच्या आईला चिपकली आणि नाही तू पण चल सोबत करत होती. तर मी तिची खूप मजा घेत होती लहानपणी, आमची पण असेच कोणी मजा घ्यायचे ना आम्ही रडायचो, तशीच ती पण करत होती. चला म्हटलं हिची मजा घ्या, खूप गोड आहे, चिडचिड नाही करत. लहान मुलं कशी चिडचिडे असतात पण ती बिलकुल नाही, सगळ्यांशी मिक्स होते लवकर. आणि वहिनी आमची साधी आहे तुम्हाला दिसत असेल. तर आता दुसरं पण बेबी येणार आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे सगळ्यांची भेट झाल्यावर खूप मस्त वाटत होतं कारण की प्रत्येकाच्या घरी गेलं तर माझं जाणं होत नाही, त्याच्यामुळे मग मी म्हटलं नको, इथंच सगळेजण आले, त्याच्यामुळे फार बरं वाटलं. सगळ्यांच्या भेटी पण होऊन गेला कारण का एवढा वेळ नव्हता माझ्याकडे, थकली होती मी सकाळपासून म्हणून कुठेच नाही गेली. तर हे बघा आता सगळेजण तिची मजा घेत आहेत, ती सोडत नाही आहे, नाही म्हणते चालली बाय. Bye. Bye. Bye.
चालली मी माझी आजी आहे ती माझी आई आहे नाही तुझीच आजी आहे तुझीच आजी आहे तुझी आजी होय हिराची आजी हिराची आजी होय बाप्पा बाय थकली ना मला बाय करू करू सरायला बाय चौकी घेऊन दिली ना बाय बाय सगळे पाहुणे गेल्यानंतर फ्रेश झाली मी इकडे चालू आहे स्वयंपाक स्वयंपाक करवली मावशी म्हणजे सगळेच जण इथं आलेच होते आणि म्हणजे योगायोग सगळेच आले होते चला म्हटलं माझी भेट फुलून जाते त्याच्यामुळे मग मी पण थांबली आणि ताईची तब्येत बरून दिते पण पाहणं झालं तर आता करते मी चेंज कारण खूप थकल्यासारखी झाली आहे मी इकडे चालत स्वयंपाक झाल्यावर जेवण करतो मस्त आहे ना आता करतो चेंज आणि भेटू आपण थोड्या वेळात झाली फ्रेश आता आम्ही सगळेजण जेवत आहे मस्त तर आम्ही सगळे मस्त जेवायला बसलाय जिजाजी मोठे जिजाजी हे लहान जिजाजी आमचा सायन हे सगळे आमची बच्चे पार्टी हे आमची मोठी ताई ही मावशी हे आमच्या मोठ्या ताईचं सासूबाई आणि ही इथं ओळखताजीला भारती चला आता सगळे आम्ही जेवायला बसतो सहकुटुंब जेवायला बसलो मी सकाळपासून करत आहे आणि हे बघा ताईची इथे जांभूळचं झाड आहे टेरिसवर जांभूळ बघा किती पडलेले आहे आपण विकत आणून खातो आणि यांची तर सळा कसा पडते तसा जांभूळ पडलेला आहे बघा तर फायनली करते मी व्हिडिओला एंड कारण का मला आता सगळं साफ करायचं आहे टेरिसवरचं कारण का कोणतीच कामं नाही केली कालपासून सुस्त सुस्त वाटत आहे आता पहिले सगळे कामं करते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की भेटते तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जांभूळ खा आरोग्य चांगलं राहते जांभूळाने मी तर आता खातेच पण थोडी चव कमी आहे त्याच्यामुळं खात नाही आहे जास्त तर इथं जांभूळचा सडा आहे इथं म्हणजे झाडल्याबरोबर लगेच एवढे तयार होऊन जातात पसारा तर चला आता भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर